के सागर करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण नागपूरचा पोलीस भरतीचा हा पेपर बघतोय, ज्याच्यामध्ये MCQचा अप्रोच काय असावा, MCQ ऑप्शनवरून कसा सोडवावा, लॉजिक कसं वापरावं, ट्रिक्स कसे वापरावेत, ऑप्शन व्यवस्थित कसे इलिमिनेट करून योग्य उत्तरापर्यंत कसं पोचता येईल हे आपण बघतोय. आपले वेगवेगळे संदर्भ साहित्य पुस्तकं आहेत, तुम्ही जे काय पाठीमागचे जे पार्ट आहेत हे पार्ट जर पाहिले नसतील तर ते आवर्जून पहा, ज्याच्यामध्ये अगदी आपण सिक्वेन्सली व्यवस्थित खाली खाली आलो आहे, बराचसा डाटा त्याच्यामध्ये कवर केला आहे, जेणेकरून जे आपण पुढचे प्रश्न घेणार आहे ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रश्न हे कवर होतील, एक्सप्लेनेशन हळूहळू आपण कमी कमी कवर करत नेणार आहे. तर आत्ता आपलं रिसेंटलीच हे जे काय बुक आलेलं आहे होणारच पोलीस कॉन्स्टेबल 2023 78 प्रश्नपत्रिका याच्यामध्ये आहेत, ज्याच्यामध्ये 38 प्रश्नपत्रिका आहेत जिल्हा व ग्रामीण शहरच्या म्हणजे सिटीच्या प्रश्नपत्रिका आहेत, 28 प्रश्नपत्रिका चालकच्या आहेत, 12 प्रश्नपत्रिका SRPFच्या आहेत, चालू घडामोडी याच्यामध्ये सर्वच्या सर्व दिलेल्या आहेत, त्याच्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल हे 40 प्रश्नपत्रिकांचं आपलं जे काही नवीनच पुस्तक आहे, त्याच्यानंतर नवीन ही 93 आवृत्ती आलेली आहे संपूर्ण पोलीस कॉन्स्टेबल केसागर पब्लिकेशन, महाराष्ट्र पोलीस, रेल्वे पोलीस, पोलीस वायरलेस, SRPF, CRPF, BSF, IRB वगैरे त्या सर्वांसाठी साधारणतः 7000 वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणजे MCQ तक्ते वगैरे मुद्दे सगळे याच्यामध्ये दिलेले आहेत. त्याच्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल 2022-23 25 निवडक प्रश्नपत्रिका याच्यामध्ये आपण घेतलेले आहेत विश्लेषणासहित. त्याच्यानंतर चालक भरती मार्गदर्शन ह्याच्यामध्ये 450 आपण जे काय वाहतूकविषयी जे वेगवेगळे नियम आहेत त्याच्या संदर्भात हे वेगवेगळे जे काही चिन्ह कसे असतात, काय कसे असतात हे सगळं दिलेले आहे, नंबर प्लेटचे प्रकार काय काय आहेत, वाहतुकीचे कायदे काय काय आहेत ह्याच्या संदर्भात, आणि 2019 20 प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासह दिलेले आहेत. आणि स्पष्टीकरण आपण बघतात, ज्यांनी पाठीमागचे लेक्चर बघितले नसतील त्यांनी पहा, तुमच्या लक्षात येईल की स्पष्टीकरण अगदी मुद्देसूद फापट पसारा न देता पाठीमागचे सगळे क्वेश्चन कव्हर करून असं एक्सप्लेनेशन दिलेले. हे आपलं अजून एक बुक आहे मोटार वाहन चालवण्याचे वाहतूकबद्दल जे काय कायदे व नियम आहेत हे याच्यामध्ये दिलेले आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण आत्तापर्यंत जे काय MCQ घेतलेले आहेत ह्याच्या पाठीमागच्या लेक्चरपणे आपण आलेलो आहे. आता आपला पुढचा क्वेश्चन आहे तो 83 प्रश्न आहे. या 83 प्रश्नामध्ये आपल्याला प्रश्न असा विचारलेला आहे की दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या शब्दांना काय म्हणतात. ही एक व्याख्या आहे मराठी ग्रामरचा, अतिशय सोप्पा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे की दोन शब्द किंवा दोन वाक्य यांना जोडणाऱ्या शब्दांना काय म्हणतात. मग आता बघा सगळीकडे दिले शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय आणि क्रियाविशेषण अव्यय, म्हणजे अव्ययावरती आणि व्याख्येवरती हा विचारलेला प्रश्न आहे. मग सोडवायचा कसा तर विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या, आपण म्हणतो का नाही नवरा बायकोन आपण म्हणतो उभय, काय म्हणतो उभयता या, उभयता या म्हणजे काय दोघे जण या, उभयता तुम्ही दोघं या म्हणजे दोघं नवरा बायको जेवायला म्हणजे उभयता जेवायला या म्हणजे दोघे जण या. असा या शब्दाच्या अर्थावरून जरी आपण गेलो असतो ना, दोन शब्द आणि दोन वाक्य यांना जोडणाऱ्या शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. उभय म्हणजे दोघांना जोडणारा, दोघांना जोडणारा ही अशी व्याख्या एकदम साधी सोपी. मग शब्दयोगी अव्यय काय, शब्दाला जोडून येणारे जे काय असतात ते शब्दयोगी अव्यय असतात. केवल प्रयोगी अव्यय काय असतात, जिथं आश्चर्य दुःख वगैरे अबब असं अरे रे हे सगळे शब्द कशामध्ये, केवल प्रयोग. क्रियाविशेषण अव्ययामध्ये क्रिया कशी घडली, केव्हा घडली, कुठे घडली ह्याचं जे काय दिलेलं असतं क्रियाविशेषण अव्यय हे मराठीचा भाग आहे. तर अगदी सोप्या पद्धतीनं ही तर व्याख्येवरती प्रश्न विचारलाय. व्याख्या काय सांगते की व्याख्या अशी आहे, दोन किंवा अधिक शब्दांना, दोन किंवा अधिक शब्दांना जोडणारे वाक्य जरी असतील तरी त्यांना उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. बघा उदाहरणार्थ बस थांबली, वाक्य संपलं आणि आणि लोक उतरू लागले, म्हणजे हे एक वाक्य आणि हे दुसरं वाक्य यांना जोडण्याचं काम आणि या शब्दानं केले म्हणून आणि हे काय आहे उभयान्वयी अव्यय आहे. बघा बस थांबली लोक उतरू लागले, हिथे एक पूर्णविराम आहे, हिथे एक पूर्णविराम आहे, परंतु जर ते दोघांनी जोडलं तर उभयान्वयी अव्ययानं जोडलं जातं. आपलं जे काही मूलभूत मराठी व्याकरण जलद तयारी ह्या पुस्तकातून हे संदर्भ उचललेला आहे. आता 84 प्रश्न
काय की ग्रँड मास्टर हा किताब कोणत्या खेळाला दिला जातो, ग्रँड मास्टर हा किताब कोणत्या खेळाला दिला जातो। आता बघा, आपल्याला माहिती आहे की आपण म्हणतो की भारताचे ग्रँड मास्टर विश्वनाथ आनंद, भारताचा ग्रँड मास्टर विश्वनाथ आनंद, मग विश्वनाथ आनंद कोणत्या खेळाशी संदर्भात आहे, बुद्धिबळ, म्हणजेच ग्रँड मास्टर हे बुद्धिबळ या खेळाशी संदर्भात आहे। कशाच्या संदर्भात आहे, बुद्धिबळ या खेळाशी संदर्भात आहे। तुम्हाला लक्षात कसं राहील, विश्वनाथ आनंद यांच्या नावावरून भारताचा विश्वनाथ आनंद यांच्या नावावरून ते ग्रँड मास्टर आहेत, भारताचे ग्रँड मास्टर। मग ते काय खेळतात, तर बुद्धिबळ खेळतात। याच्यावरून आपल्या लक्षात येईल की जे काय बुद्धिबळपटू असतात त्यांना ग्रँड मास्टर असं म्हणतात। 85 नंबरचा सरळ सरळ सोपे सोपे प्रश्न आहेत। आता बघा, एक मराठीचा झाला, परत जीकेचा प्रश्न टाकला, परत मराठीचा क्वेश्चन रिपीट केलाय, म्हणजे असे क्वेश्चन पेपर त्यांनी फिरवत ठेवले आणि विद्यार्थ्याला गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे। काय म्हणतोय प्रश्न, की झपकन पटकन ही कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण अव्यय आहेत, झपकन पटकन ही कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण अव्यय आहेत। आता ऑप्शन वाचो, परिणामवाचक, निश्चय दर्शक, अनुकरण दर्शक आणि निषेधार्थक, सगळे क्रियाविशेषणाचे प्रकार दिलेत। मी थांबलो कारण पोटप्रकारामध्ये चाललेला आहे क्वेश्चन, हा क्रियाविशेषणाचा पण पोटप्रकार विचारलेला आहे। मग आता मला जर उत्तर काढायचे तर तुम्हाला मी अगोदर सांगितलं, मी शांत होणार, जर मला येत नसलं तर मी गडबड नाही करणार, वायबल नाही होणार, तर शांत होऊ। कारण मला ऑप्शन काय सांगतायत का, परत एकदा, परिणामवाचक, निश्चयदर्शक, अनुकरण दर्शक, थांबलो, मला हितदर्शक दिसतंय, म्हणजे मॅक्सिमम चान्सेस मला एक्झामिनरला ह्या दोन ऑप्शनमध्ये एक्झामिनर मला फसवण्याचा प्रयत्न करतोय, म्हणजे निषेधार्थ आणि परिणामवाचक हे दोन ऑप्शन येणार नाहीत। म्हणजे एक तर माझा ऑप्शन नंबर 2 असेल किंवा ऑप्शन नंबर 3 असेल, आणि तुम्हाला तर माहिती आहे मी जास्तीत जास्त प्रेफरन्स 2 किंवा 3 देतो, आणि त्यातल्या त्यात 3 नंबरच्या ऑप्शनला जास्तीत जास्त प्रेफरन्स देतो। आणि आता लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी नाद तयार होत असतो ना, नादानुकारी जिथं जिथं नाद तयार होत असतो, झटकन पटकन, बघा असं झपझप असं या ठिकाणी एक प्रकारचा नाद तयार होतोय, झटकन पटकन, त्या ठिकाणी अनुकरण दर्शक क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार असतो। परत एकदा, झटकन पटकन हे अनुकरण दर्शक क्रियाविशेषण अव्यय आहे। मराठीचा कशाच पद्धतीनं मार्क गेला नाही पाहिजे, लक्षात घ्या, आपलं टार्गेट आहे 95+ पर्यंत पोहोचायचं आहे, मराठीचा मार्क घालवायचा नाही। मग आता बघा, आपलं एक्सप्लेनेशनमध्ये आपण बघू की त्याचा चार्ट आपण दिलेला आहे की वेगवेगळी ही जी काय क्रियाविशेषण अव्यय दिलेले आहेत। मग आता काय हा कशातला प्रकार आहे, तर रीतिवाचक क्रियाविशेषण जे काय अव्यय, म्हणजे वाक्यातील क्रिया कशी घडते किंवा तिची रीत दाखवण्याची जी अव्यय वापरले जातात त्याला क्रियाविशेषण असं म्हणतात। आणि त्याच्या रीतिवाचकच्या पुट प्रकारावरती क्वेश्चन विचारलाय, इथं बघा, प्रकारदर्शक, अनुकरण दर्शक आणि निश्चयार्थक। मग आता ह्याच्यामध्ये बघा, अनुकरण दर्शक शब्द कुठले कुठले आहेत, क्वेश्चन इथं विचारलाय, जर क्वेश्चन इथं विचारलंय तर हे शब्द आपल्याला माहिती असायला पाहिजे। मग झटकन, बघा नाद तयार होतो का नाही, झटकन पटकन पटपट टपटप चमचम बदाबद गरगर भराभर धडाधड, झाले का नाही, नाद तयार होते का नाही, असं गाणं तयार वाजलं का वाटते का नाही, झटकन पटकन पटपट टपटप चमचम बदाबद गरगर भराभर धडधड, म्हणजेच हे अनुकरण दर्शक, जिथं नाद तयार होतोय अशा अनुकरण दर्शक। मग निश्चयार्थक मध्ये काय, खचित, खरोखर, खुशाल वगैरे वगैरे, निसंशय हे वगैरे वगैरे त्याच्यामध्ये येतात। आणि प्रकारदर्शक मध्ये तुम्ही पाहू शकता सावकाश, जलद, कसे तसे, म्हणजे कशा पद्धतीनं विचारले, मूलभूत मराठी व्याकरण जलद पद्धतीनं आपण ज्यावेळेस मराठी व्याकरणचा पार्ट घेऊ त्याच्यामध्ये आपण 100% सांगू। पण हा रीतिवाचक, उद्या जर अनुकरण दर्शक न देता रीतिवाचक असं जर विचारलं तरी पण उत्तर बरोबर आहे, कारण अनुकरण दर्शक हा रीतिवाचकचा काय आहे, हो, पुट प्रकार आहे, बरोबर का। जर उद्या अनुकरण दर्शक मध्ये नाही दिलं, रीतिवाचक दिलं, म्हणजेच बाबा ते हे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे, कारण
अनुकरण दर्शक हा रीतिवाचकचा पोट प्रकार आहे। हां, आता पुढचा प्रश्न। शहाऐंशी नंबरचा प्रश्न, बॉम्बे हाय हे कोणत्या खनिजाच्या संदर्भात आहे? आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपल्या इथे बॉम्बे हाय हे कुठल्या, आता महाराष्ट्रातली जे काही ठराविक खनिजांच्या संदर्भात ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला माहिती असायला पाहिजे। म्हणून बॉम्बे हायचं इथं आपण म्हणतो आपण नैसर्गिक वायू, काय? नैसर्गिक वायू आणि खनिज तेल, म्हणजे ज्याला नॅचरल गॅस असं म्हणतात, नॅचरल गॅस आणि खनिज उत्पादन आणि पेट्रोलियम त्या ठिकाणी आपल्याला भेटत असतं। मग कोळसा हे नेहमी गोंडवाना भूमीत भेटतं, मी तुम्हाला अगोदरच सांगितले गोंडवाना भूमी किंवा गोंडवाना खडक। त्या गोंडवाना खडक कुठे आहे? चंद्रपूर, नागपूर त्या साईडला, गडचिरोली त्या साईडला आहे। म्हणून आपल्याला प्रश्न विचारलाय बॉम्बे हाय म्हणजे इकडे समुद्राच्या ठिकाणी, आणि समुद्राच्या ठिकाणी आपल्याला पेट्रोलियम भेटतं, एवढं लक्षात ठेवायचं। काय भेटतं? पेट्रोलियम। म्हणून उद्या जर तिथलंही काढलं नैसर्गिक वायूचं ऑप्शनमध्ये टाकलं तरी पण उत्तर तेच राहील। सोनं आपल्याकडे भेटत नाही, मीठ तर काय विषयच येत नाही, म्हणून ह्याचं उत्तर राहील पेट्रोलियम। बॉम्बे हाय हे कोणत्या खनिजाशी संदर्भात आहे? पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू याच्या संदर्भात बॉम्बे हाय हे रिलेटेड आहे। कशाच्या संदर्भात? की बॉम्बे हाय हे खनिज तेल आणि नैसर्गिक वायू, लक्षात ठेवा। जर झाडं गाडली गेली ना जमिनीत, झाडं गाडली गेली तर दगडी कोळसा तयार होतो, आणि जर जिवंत प्राणी वगैरे, समुद्रातले प्राणी वगैरे जर गाडले गेले तर त्या ठिकाणी तेल आणि नॅचरल गॅस असं तयार होतो, म्हणजे नैसर्गिक वायू तयार होतो। मग आता इथं वेगवेगळे लिहिलेले एक्सप्लेनेशनमध्ये दिलेले आहेत की भारतामध्ये प्रमुख खाणी ह्या कुठं कुठं आहेत। भारतातील प्रमुख खनिजे आणि त्यांच्या खाणी, सोने आयएमपी क्वेश्चन आहे की सोन्याची खाण भारतामध्ये कुठं आहे? कोलार व हट्टी ह्या कर्नाटकमधील सोन्याच्या खाणी आहेत। कुठं? कोलार व हट्टी। बऱ्याच वेळा इथं प्रश्न विचारलाय, आयएमपी प्रश्न आहे की सोन्याच्या खाणी भारतामध्ये कुठं आहेत? कर्नाटकमध्ये आहे। त्यांचं नाव काय? कोलार व हट्टी। त्याच्यानंतर पुढं रामगिरी ह्या ठिकाणी आंध्र प्रदेशमधील पण सोनं सापडतं, पण जास्तीत जास्त कोलार व हट्टी या ठिकाणी सापडतं। त्याच्यानंतर पेट्रोलियम कुठं सापडतं? तर खंबातचं जे काय आखात आहे, खंबातचं आखात जे काय अंकलेश्वर, हे सगळं दोन्ही पण कुठे आहे? गुजरातमध्ये। खंबातचं आखात, अंकलेश्वर, ओलपाड, अलोक, कलोल, त्याच्यानंतर नवागाव, हे सगळं गुजरातमधलं आहे। त्याच्यानंतर नहरकाटिया, रुद्रसागर, लकवा, दिग्बोई आसाममधलं, दिग्बोई त्याच्यानंतर, हे सगळं आसाममधलं आहे, आणि बॉम्बे हाय महाराष्ट्र। असे तीन ठिकाणी, म्हणजे आपण तीन राज्य बघितलं, आसाम, गुजरात आणि महाराष्ट्र, ह्या ठिकाणी तीन ठिकाणी आपल्याला पेट्रोलियम सापडतं। मग परत एकदा बघू, पेट्रोलियम गुजरातमध्ये कुठं सापडणार आहे हे त्यातलं महत्त्वाचे ठिकाण आहे, बरं का? खंबात आणि अंकलेश्वर, हिथं क्वेश्चन विचारलेलं आहे, आयएमपी आहे बरं का अंकलेश्वर। जसं कोलार आणि हट्टी ह्या सोन्यासाठी प्रसिद्ध आहेत, तसं अंकलेश्वर हे पेट्रोलियमसाठी प्रसिद्ध आहे, तिथं प्रश्न विचारलाय अगोदरच, त्यामुळे अंकलेश्वर पेट्रोलियमसाठी लक्षात ठेवायचं। गुजरातमधले बाकीची नावं तुम्ही वाचून घ्या, खंबात वगैरे वगैरे। त्याच्यानंतर आसाममधील दिग्बोई हे पण आयएमपी आहे, दिग्बोई हे पण आयएमपी आहे, आणि मुंबई बॉम्बे हाय, ज्याला मुंबई हाय किंवा बॉम्बे हाय असं म्हटलं जातं, हे महाराष्ट्राच्या संदर्भात। आता कोळसा कुठं सापडतो? तर कोळसा राणीगंज पश्चिम बंगाल, वेस्ट बंगाल, म्हणजे पश्चिम बंगालमधील राणीगंज या ठिकाणी काय सापडतो? कोळसा सापडतो। झारखंड, हां, पहिलं राज्य कुठलं आहे? पश्चिम बंगाल। दुसरं राज्य कुठलं आहे? झारखंड। झारखंडमधलं झारिया, झारखंड म्हटलं ह्या झारखंडवरून झारखंडवरून झारिया। त्याच्यानंतर नवेली तामिळनाडू, हे पण फार जास्त आयएमपी। ही सगळीच्या सगळी ठिकाणं महत्वाची आहेत कोळशाच्या संदर्भात, सर्व ठिकाणं महत्वाची आहेत। राणीगंज पश्चिम बंगाल, झारिया झारखंड, नवेली तामिळनाडू, सिगरोनी तेलंगणा आणि कोरबा छत्तीसगड, त्यातली राणीगंज, झारिया आणि नवेली हे खूप जास्त महत्वाची ठिकाणे आहेत। आणि मीठ कुठं सापडतं? तर विद्यार्थी मित्रांनो, मीठ हे मंडी हिमाचल प्रदेशमध्ये सापडतं। मीठ कुठं सापडतं? मीठ मंडी, मीठ मंडी।
बघा म वरूनच चालू होते, त्याच्यामुळे लगेच लक्षात येईल. मीठ कुठं सापडतं? मंडीमध्ये सापडतं. कुठं? हिमाचल प्रदेश, म्हणजे HP हिमाचल प्रदेश. आता परत ही स्मॉलेस्ट जनरल नॉलेज विनायक घाळ यांची 41 वी आवृत्ती, त्याच्यामधून हा चार्ट घेतलेला आहे. परत एकदा आपण खनिजे बघू. काय खनिजे सांगतात? आपल्याला माहिती आहे, मी सांगितलं तुम्हाला की गोंडवाना भूमी असेल, जसं की चंद्रपूर असेल, तर चंद्रपूरमध्ये आपल्याला किंवा गडचिरोली असेल या ठिकाणी आपल्याला कोळसा सापडतो, नॅचरल गॅस आपण ते बघितलं. मग सोने कुठं सापडतं? सोन्याचे महत्त्वाचे खाणं आहे कोलार व हट्टी रामगिरी आंध्र प्रदेशमधील. पेट्रोलियम कुठं सापडतं? तर खांबात चाका ते अंकलेश्वर हे गुजरात, त्याच्यानंतर आसाममधील दिग्बोई आणि मुंबई बॉम्बे आहे महाराष्ट्रामधील. कोळसा कुठं सापडतो महत्त्वाच्या खाणी? तर राणीगंज पश्चिम बंगालमध्ये, झारिया झारखंडमध्ये आणि नवेली तामिळनाडूमध्ये. हे लक्षात ठेवायचे, हे फार फेमस असलेली नावं आहेत. आणि मीठ, मिठाचं म आणि मंडीचं आपण म, मीठ मंडी, मीठ मंडी किंवा मंडईतून मीठ आणलं असं. हिमाचल प्रदेश मीठ मंडी हे मीठ हे मंडी या ठिकाणी सापडते हिमाचल प्रदेश. अशा पद्धतीनं हा प्रश्न संपलेला आहे. आता पुढचा प्रश्न 87 नंबर काय विचारलंय, अतिशय मराठीतला एकदम म्हणजे एकदम सोप्पा प्रश्न. काय विचारलंय? पुल्लिंगी शब्द ओळखा. पुल्लिंगी शब्द कसा ओळखतो आपण? जो तो जोडला जाणार आहे त्याला पुल्लिंगी असणार आहे. मग आता बघा, काया, कायाला काय म्हणतो आपण? ती काया, ऑप्शन गेला. पागोटे, ते पागोटे, ऑप्शन गेला. ती काया म्हणजे हे कसलं आहे? स्त्रीलिंग. पागोटे, ते पागोटे म्हणजे नपुसकलिंग. इमारत म्हणजे ती इमारत म्हणजे स्त्रीलिंग, ऑप्शन गेला. आणि रुमाल, तो रुमाल, तो रुमाल म्हणजे पुल्लिंगी शब्द कुठला आहे? रुमाल. अतिशय सोप्या पद्धतीचा हा प्रश्न होता 87 नंबरचा. आता 88 नंबर, खालीलपैकी कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे मधुमेह हा आजार होतो? काय विचारलंय? मधुमेह कशामुळे होतो? पण काय विचारलंय? कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे होत आहे? आणि ऑप्शन वाचू, साखर, इन्सुलिन, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन. आता आपण ऑप्शनवरून उत्तराकडे जाऊ. बघा आपण काय म्हणतो, साखर वाढली, साखर वाढली की मधुमेह होतो. माझी साखर वाढली म्हणजे मला डायबिटीज झालंय. मग बघा, साखर ही वाढते का कमी होते? ही तर कमतरता दिली ना. साखर वाढल्यानंतर डायबिटीस होत असतो म्हणजे साखर हा ऑप्शन गेला. मॅक्सिमम जनता ऑप्शन नंबर 1 टिक करते आणि उत्तर पण त्यांनी तसंच ठेवलेलं असतं. बघा तुम्ही, हे तर सरळ सरळ लिहिणार, कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे मधुमेह होतो. आणि आपल्याला माहिती आहे आपल्या साखरेच्या रिलेटेड मधुमेह आहे आपल्या लक्षात येतं. मग आपण साखरेलाच टिक करणार. अरे पण बाबा, ही तर कमतरता म्हटलंय ना, ही तर कमतरता कमी झाल्यामुळे होते का? वाढली साखर, वाढली रक्तातली साखर, म्हणजेच मधुमेह होण्याचं कारण काय? की रक्तातली जी काय साखर ही बाहेर जात नाही, म्हणून साखर हा ऑप्शन येणार नाही. आता बघा ऑप्शन वाचू, इन्सुलिन, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन. व्हिटॅमिनचा आणि मधुमेहाचा संबंध आहे का? आपण बघतो व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी असे वेगवेगळे व्हिटॅमिन आहेत ना, व्हिटॅमिन ई. ह्या व्हिटॅमिनचा आणि मधुमेहाचा डायरेक्टली संबंध नाही, तो घटकाचा प्रकार येत नाही. मग आता इन्सुलिन का कॅल्शियम, ऑप्शन नंबर 2 की ऑप्शन नंबर 3, ह्या दोनमध्ये उत्तर ठेवलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला म्हणतो आपण साधं अगदी रेग्युलर जीवनात सगळ्याचा वापर करायचा. प्रश्नपत्रिका सोडवत असता आपल्या रेग्युलर जीवनाचा पण वापर करायचा. आपण काय म्हणतो, माझे हाडं दुखते, आता कॅल्शियमच कमी झालंय. हाडात काय असतं? कॅल्शियम असतं. हाडात काय असतं? कॅल्शियम असतं. म्हणजे कॅल्शियम हे जर हाडात असेल तर मधुमेहाचा संबंध येईल का? ऑप्शन गेला. म्हणजेच इन्सुलिन च्या कमतरतेमुळे मधुमेह होत असतो. बघा मी उत्तर कसं काढलं, अगदी साधे साधे बेसिक गोष्टी वापरल्या. साखर वाढते तो काय घटक नाही, त्याच्यामुळे होत असतो घटक. कमतरता विचारलंय, साखर ऑप्शन गेला. व्हिटॅमिनचा तर काही संबंधच नाही, चौथा ऑप्शन काहीतरी, चौथा ऑप्शन तयार केलेला असतो नेहमी. पहिला आणि चौथा तर गेला. कॅल्शियम का इन्सुलिन, हाडामध्ये कॅल्शियम असतं म्हणजेच आपल्याला 100% इन्सुलिन हे उघड घटक आहे. मग ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं की जर आपल्याला मधुमेह होत असेल तर आपल्याला इन्सुलिनची बघा इंजेक्शनं घ्यावी लागतात, असं ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. संपूर्ण सामान्य विज्ञान हे जे काय आपलं बुक आहे ह्याच्यामधून आपण हा प्रश्न घेतलेला आहे. आता 89 बघा, त्यांनी मॅथमॅटिक्सचा प्रश्न टाकला आहे. काय प्रश्न टाकला आहे? की एका संख्येची 6 व 9 यामध्ये 27 फरक आहे, तर ती संख्या कोणती? एका संख्येमध्ये
एका संख्येची किती पट? सहा पट, नऊ पट. पट म्हटलं की गुणाकार. काय? पट म्हटलं की गुणाकार. लक्षात ठेवायचा, पट म्हणजेच काय असतं? गुणाकार. पट म्हटलं की गुणाकार आहे. मग आता नीट बघा, कितवी याच्यामध्ये कितीचा फरक दिलाय? 27 चा काय दिलाय? फरक दिलाय. म्हणजे सहा पट आणि नऊ पट. मग ती संख्या बघा, ती संख्या तिथं तुम्ही तसलं लिहिचं नाही, मी आता इथं एक्सप्लेनेशन देतोय म्हणून लिहितोय. ती संख्या आपण एक्स मानू. हा, मी ती संख्या काय केली? एक्स मांडली. मग तिची सहा पट किती होणार आहे? ओ सहा एक्स. तिची नऊ पट किती होणार आहे? नऊ एक्स. बघा, तिची सहा पट काय होणार आहे? सहा एक्स. तिची नऊ पट काय होणार आहे? नऊ एक्स. ह्यांचे काय सांगितलंय? फरक म्हणजे वजाबाकी. फरक म्हणजे काय? वजाबाकी. फरक म्हणजे वजाबाकी. मग आता नीट बघा की नऊ पट म्हणजे नऊ एक्स. पट म्हणजे काय? गुणाकार. आपण ती संख्या काय म्हणली? एक्स. मग त्याला कितीनं गुणलं? नऊनं गुणलं. ती झाली त्याची नऊ पट. फरक म्हणजे वजा बाकी वजा किती? सहा एक्स. किती? सहा एक्स. सहा पट बरोबर त्यांच्यातला फरक किती दिलाय? फरक दिला आहे 27. फरक किती दिलेला आहे? 27. मग आता हे सोडू. सहामधून नऊ मधून सहा गेले, किती उरले? 3x = 27. 3x = 27. आता हा 3 इकडं कशामध्ये? गुणाकारामध्ये. तिकडे गेल्यावरती तो काय जाईल? भागाकारामध्ये जाईल. इकडं कशामध्ये? गुणाकारामध्ये. तिकडे गेला की तो भागाकारात जाईल. आता बघा, हिथं गुणले, इकडे गेलं की काय होणार आहे? त्याचा भागाकार होणार आहे. म्हणजे एक्स बरोबर 27/3. आणि 3 चा पाडा सगळ्यांनाच माहिती आहे, 9 * 27 म्हणजे एक्स बरोबर 9. म्हणजे ती संख्या असेल 9. ती संख्या कुठली असेल? 9. आता ऑप्शनकडे आपण परत जाऊ. ज्यांना गणित बघायचं आहे ते पाहू शकतात की अशा पद्धतीने मी सोडवलेलं आहे. पट म्हणजे गुणाकार, ही आपली ट्रिक आहे, लक्षात ठेवायचं. ही हिंट आहे, ही हिंट आहे. पट म्हणजे गुणाकार. ती संख्या एक्स मांडली, 9x + 6x = 27. 3x, मग 9 मधून 6 गेले, 3 उरले, 3 इकडं भागलं, 27 म्हणजे 9 उत्तर आलं. आता परत इकडे येऊ, गणिताकडे आलो आपण. तर तुम्हाला मेट्रिक काय सांगित होती? की आकडे अशा पद्धतीने अरेंज केलेले असतात एक्झामिनर हे सायकोलॉजिकलीच, की त्यांचा जर चढता क्रम मांडला तर छोटी संख्या आणि मोठी संख्या कधीही उत्तर असणार नाही. म्हणजे ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 13 हे कधीच उत्तर असणार नाही. मग हे काय मी तुम्हाला सांगितलं होतं, ट्रिक कशी सुटलं नाही तर सगळं कसं मांडायचं? चढत्या क्रमाने. मग मी मांडून घेतलं 2, 9, 11 आणि 13. चढता क्रम म्हणजे मोठ्या मोठ्या पद्धतीने लिहायचं. मग त्याच्यातली जे काही 2 नंबर असते ते मॅक्सिमम उत्तर असण्याचे चान्सेस असतात. आलं का 9 उत्तर? म्हणजे ट्रिकनं, लॉजिकनं पण मला उत्तर ह्याचं आलं असतं. विद्यार्थी मित्रांनो, नीट लक्षात घ्यायचं. ऑप्शन तुम्ही बारकाव्यानं बघायचं. गणिताच्या बाबतीत छोटा ऑप्शन आणि मोठा ऑप्शनकडे जायचं नाही. हे सगळं कधी चाललंय? सुटत नसेल तर. हा प्रश्न सोपा आहे, सुटण्यासारखा आहे, तिथं सोडवायचाच. लॉजिक हे तिथंच वापरायचं ज्या ठिकाणी अभ्यास संपणार आहे. अभ्यास संपला की लॉजिक चालू करायचं, पण उत्तर परफेक्टच काढून यायचं हे आपलं टार्गेट आहे. म्हणून तर आपले मार्क जास्तीत जास्त येणार आहेत ना. तुम्ही अभ्यास प्लस लॉजिक आणि कॉमन सेन्स अशा सगळ्या गोष्टीचं ऍप्लिकेशन केलं, शांत राहिला ना, त्या दिवशी मार्क्सच येतात. आता आपला पुढचा प्रश्न आहे. गणित बघितलं, 89 नंबरचा प्रश्न झाला. आता पुढचा प्रश्न 90 नंबरचा क्वेश्चन. आता आपल्याला बघायचा आहे पुढचा प्रश्न. जिल्हा विशेषवरती विचारलेला आहे. काय विचारलंय बघा, रामटेक येथे कोणते विद्यापीठ आहे? बघा, रामटेक येथे, मी प्रश्न बघा कसं सोडवतो. रामटेक येथे कोणते विद्यापीठ आहे? खालीलपैकी कोणते विद्यापीठ रामटेक येथे आहे? संत तुकडोजी महाराज नागपूर, गोंडवाना विद्यापीठ, त्याच्यानंतर कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, आणि महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वकोश विद्यालय.
आता तुम्हाला मी अगोदरच सांगितले, एखाद्याच्या नावासंदर्भात जर प्रश्न विचारला जात असेल तर ऑप्शन नंबर 3 उत्तर ठेवण्याचे चान्सेस जास्तीत जास्त असतात. व्यक्तिविशेष, व्यक्तिविशेष ह्याच्या अंडर बघा, व्यक्तिविशेष याच्या अंडर आपण ते उत्तर टिक करू शकतो. म्हणजे ऑप्शन नंबर 3 जास्तीत जास्त एक्सप्लेन पण केलेला आहे हा ऑप्शन. म्हणजे रामटेक येथे कोणते विद्यापीठ आहे आणि जो नागपूर जिल्ह्याचा अभ्यास करतोय का नाही त्याला हे माहितीच असायला पाहिजे. अतिशय जिल्हा लेवलचा बेसिकचा प्रश्न. तुम्हाला मी अगोदर सांगितलंय, तुम्ही ज्या जिल्ह्यात फॉर्म भरताय त्या जिल्ह्याचं तुम्हाला माहितीच असाय. 5 ते 6 प्रश्न तिथे आहेत, नीट बारकावून बघायचं. अभ्यास तोडत तोडत यायचा आहे. पहिल्यांदा जिल्ह्याचा अभ्यास कर व्यवस्थित, ते 5 हातात घे. नसतं दिवस रात्र करंट वाचत बसू नको. त्याचे किती नावं पाठ केली आणि किती काय केलं तरी स्काय इज द लिमिट. 3-4 प्रश्न येणार आहेत आणि त्या 2-4 प्रश्नांसाठी तुम्ही जर दिवस रात्र अभ्यास केला तर इकडचा अभ्यास राहतो, कोर स्टडी राहतो. पहिल्यांदा कोर स्टडी करायचा. महत्वाचे पुरस्कार तर मी घेतोच आहे. जे इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट आहे, जे जिथं रेफरन्स येईल तिथं मी सांगतोच आहे. शिवाय मी कंटिन्युअसली तुम्हाला लाईव्ह सेशनमध्ये म्हणा किंवा आपण करंटचे सेशन घेऊ त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट करंट काय हे सांगतच राहणार आहे. मग रामटेक येथे खालीलपैकी कोणते विद्यापीठ आहे, तर कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ हे रामटेक इथे, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि तुम्हाला मी सांगितलं की व्यक्तिविशेष ही आपली ह्याची काय ट्रिक आहे. व्यक्तिविशेषची तुम्ही ट्रिक जर लावली असते ना तरी ऑप्शन नंबर 3 डायरेक्ट मार्क केलं असतं की रामटेक इथे 100% व्यक्तीचं नाव आहे ना कालिदास. ऑप्शन तशाच पद्धतीनं फ्रेम होणार. हां, पुढं खालीलपैकी कोणता, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात दारूबंदी नाही विचारला आहे नाही, तर हा माहिती असायला पाहिजे. या सदराखाली प्रश्न येतो. एक तर ऑप्शन नंबर 2 किंवा ऑप्शन नंबर 3 मध्ये उत्तर असण्याचे चान्सेस जास्तीत जास्त असतात. विद्यार्थी मित्रांनो की इथं बघा, सगळे त्या नागपूर जिल्ह्याला जवळचे असलेले जिल्हे दिलेत. म्हणजे त्याच्या जवळच्या जिल्ह्यांमध्ये कुठल्या कुठल्या जिल्ह्यांमध्ये दारूबंदी आहे हे आपल्याला माहिती असायला पाहिजे होतं. भंडारा या ह्याच्यामध्ये दारूबंदी नाही, बाकी वर्धा चंद्रपूर आणि गडचिरोली याच्यामध्ये दारूबंदी आहे. 92 प्रश्न, AZ CX EV आणि GT. तुम्हाला मी सांगितलं, कालच सांगितलं होतं की ABCD मी तुम्हाला लिहून दाखवली होती. ABCD या सिक्वेन्सनं लिहायची, इकडून इकडे अशी लिहायची, यम पर्यंत, यमच्या खाली यन लिहायचा आणि इकडून अशी, असा सिक्वेन्स. ABCDEFGHIJKLMNOPQRST VXYZ अशी लिहायचे. मग आता जर आपण वरती बघितलं क्वेश्चन, AZ एच्या खाली बरोबर झेड लिहिला, AZ CX, त्याच्यानंतर ईच्या खाली EV GT, म्हणजे आता पुढं काय येलो, एक वगळून अल्टरनेट घेतलंय का नाही, एक वगळून अल्टरनेट घेतलंय, हे बघा ना अल्टरनेट चाललंय इकडून असं. एक मधलं सोडायचं पुढचं घेतलं, एक मधलं सोडायचं पुढचं घ्यायचं आणि एका खालचं एक लेटर म्हणजे IR ह्याचं उत्तर असेल, IR ह्याचं उत्तर असेल. बाकीचे कुठलेच ऑप्शन येणार नाही. म्हणजे लॉजिक लक्षात आलं का, एका खालचं एक घेतलंय. मग असे पण सेम ABCD वरती असाच प्रश्न विचारला होता. व्यवस्थित बघायचं कसं, बरीचशी मुलं काय करतात, एचं सी शिलिंग करतात, सीचं ई शी. पहिल्यांदा नीट ऑब्झर्वेशन क्वेश्चन बघत राहायचा. काय क्वेश्चन सांगतो, AZ CZ AZ बघितलं की लगेचच काय पाहिजे, एच्या खाली झेड आहे, सीच्या खाली नजरच बसली पाहिजे. तेवढ्या वेळा रोज डेली ABCD लिहायची, ती पण ह्या फॉर्मॅटमध्ये आकडे टाकून लिहायची, 1 2 3 4 5 6 7 8 9. इथं 13 यायला पाहिजे, इथं 14 यायला पाहिजे. काल तुम्हाला एक ट्रिक सांगितली पाठीमागच्या व्हिडिओ, ई ज्योती लक्षात ठेवायचं. ई 5 जो 10 जे, त्यानंतर ई जो टी कुठे गेलं, टी ई जो टी असं. मग 5 10 15 20 25 असं आहे ते, 5 10 20 15 25. मग ह्या पद्धतीने हे लक्षात ठेवायचं. हिथं लॉजिक काय लावलंय, AZ नंतर BY घ्यायच्याऐवजी सी घेतलं, CX घेतलं, परत हिथं एक वगळला, EV घेतलं, परत एक वगळला, जीच्या खाली टी घेतला. आणि मग आता पुढचं येणारं लेटर काय, इथं बघा HS पण लिहिलंय, एका खालचं एक दिलंय, पण ते लागून येणार इथं, म्हणून हा ऑप्शन येणार नाही. नेक्स्ट एक वगळून पुढचं IR हे ह्याचं उत्तर असं अतिशय सोपं लॉजिक ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. आता 93 क्वेश्चन,
आता 93 नंबरचा क्वेश्चन, काय 93 नंबरच्या क्वेश्चन मध्ये विचारले बघा. 93 नंबरच्या क्वेश्चन मध्ये असं विचारलेलं आहे की खालील पैकी सेम एबीसीडी वरती क्वेश्चन विचारलेला आहे आणि त्या एबीसीडीच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला विचारलेलं आहे की बीडीएफ ला एनपीआर, बघा कशाला काय कनेक्ट केले, ह्या बीडीएफ च रिलेशन कशाशी दिलंय, एनपीआरशी दिलंय, तर एचजीएल ला काय येईल असं विचारलंय. बघा बीडीएफ, बीडीएफ ला एनपीआर दिलंय तर एचजीएल ला काय येईल, तर वरतीच बघा, इथं वरतीच आपण एबीसीडी काढलेली आहे, थोड्या वेळासाठी आपण रब करू. एबीसीडी हे मी एक्सप्लेनेशन रब करतो मगाच्या क्वेश्चनचं. आता बघा आपल्याला कळेल. आता नीट बघा, इथं रिलेशन काय दिलेलं आहे, बी डी एफ ला एन पी आर, मग बी डी एफ, बी डी एफ त्याला काय दिलेलं आहे, एन पी आर, म्हणजे एक वगळून दिले का नाही, बीच्या नंतर सीला वगळला, डी घेतला, बीच्या नंतर डी घेतला, एक वगळून, डीच्या नंतर ईला वगळला, एफ घेतला, म्हणजे बी डी एफ, त्याला काय घेतले, एन पी आर, एन नंतर पी घेताना ओ वगळला एक, परत पीच्या नंतर क्यूला वगळला आर, अशा पद्धतीने घेतलेले, तर एच जी एल ला काय येईल. मग आता हितून जर बघितलं तुम्ही तर एफ हा आकडा कुठे आहे, हित आहे, शेवटचा आकडा एफ, मग एफच्या नंतर एन कितव्या नंबरला आहे, एक दोन तीन चार पाच सहा आणि सात, सात अक्षर वगळली आणि एनला घेतला, बरोबर का, ह्या एफच्या नंतर सात अक्षर वगळले, किती, सात, बघा इथं एफ आहे, त्याच्यानंतर एक दोन तीन चार पाच सहा आणि सात, एम पर्यंत सात अक्षर आहेत, ही सात अक्षर वगळले, सातच्या पुढचा एन घेतला, तसंच आता इथं पण काय होणार आहे, एच जी एल, एच जी एलच्या इथं शेवटचा काय एल आहे, मग एलच्या पुढे सात अक्षर वगळून लेटर येणार, म्हणजे बघा एक दोन तीन चार पाच सहा आणि सात, म्हणजे टी न उत्तराची सुरुवात व्हायला पाहिजे, टी न एकाच ठिकाणी उत्तराची सुरुवात आहे, टी व्ही एक्स हे याचं उत्तर राहील. मग बघा आता बरोबर जोडलंय का, टी आणि व्हीच्या मध्ये एक लेटर आहे, बरोबर आहे, म्हणजे लॉजिक आपलं बरोबर चाललंय, व्ही आणि एक्सच्या मध्ये डब्ल्यू हे एकच लेटर आहे, लॉजिक बरोबर चाललंय, आणि व्हीच्या नंतर एक्स लेटर आहे, हे लॉजिक आपलं बरोबर चाललेलं आहे, म्हणजे आपल्या लक्षात आलं का लॉजिक कसं वापरलं ते, की जे काही शेवटचं लेटर आहे ह्या शेवटच्या लेटरमध्ये सातचा फरक ठेवला होता, कितीचा, सातचा, इथं बघा एक्सप्लेनेशनमध्ये दिलेलं आहे मी की एक्सप्लेनेशनमध्ये सातचा फरक आहे, सात शेवटच्या लेटरमध्ये, शेवटच्या लेटरमध्ये सातच्या फरकानं हे पहिलं लेटर चाललं, तसं आता पुढे लावताना ह्या एलच्या नंतर सातच्या फरकानं पुढं टी लिहिला पाहिजे, हे आपलं उत्तर असेल, म्हणून टी व्ही एक्स एकाच ऑप्शन, सगळं काढत बसायचं नाही, वेळ वाचवायचा. हां, पुढं पुढचा क्वेश्चन 94 नंबरचा, की मराठीचा प्रश्न विचारलाय, सुतोवाच करणे, सुतोवाच करणे म्हणजे काय, सुतोवाच करणे म्हणजे काय, तर सुतोवाचा आणि सुतारकामाचा काय संबंध आहे का, ऑप्शन गेला, सुत कातणे असं म्हटलंय का, ऑप्शन गेला, प्रारंभ करणे आणि सूर मिळवणे, सुतोवाच आणि सूरचा काय संबंध आहे का, नाही, ऑप्शन वरूनच बघा तुम्हाला उत्तरापर्यंत जाण्याचीच गरज नाही, सर्व सर्व ऑप्शन नंबर 3 मध्ये उत्तर ठेवले की काय विचारले, सुतोवाच करणे म्हणजेच सुतारकाम करणे होईल का, ऑप्शन गेला, सूत काटणे होईल का, ऑप्शन गेला, सुराचा संबंध आहे का, नाही, म्हणजे सुतोवाच करणे म्हणजे एखाद्या गोष्टीची सुरुवात करणे किंवा प्रारंभ करणे, इथं स्पष्टीकरण दिले बघा, सुतोवाच करणे म्हणजे पुढील गोष्टीची प्रस्तावना करणे किंवा प्रारंभ करणे. संपूर्ण मराठी आपलं जे काय केसागर पब्लिकेशनचं बुक आहे ह्याच्यामधला हा टेबल मी उचललेला आहे. आता 95 नंबरचा प्रश्न, 95 नंबरचा प्रश्न याच्यामध्ये विचारलेले की आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेचे संस्थापक कोण, आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेचे संस्थापक कोण, सगळ्यांना माहिती आहे रोज आपण वेगवेगळ्या त्या सुदर्शन क्रिया वगैरे क्रिया करत असतो, आर्ट्स ऑफ लिव्हिंग हे श्री श्री रविशंकर यांचं आहे, श्री श्री रविशंकर यांचं आहे आर्ट ऑफ लिव्हिंग, अतिशय कॉमन
जनरल अवेअरनेस मधला प्रश्न विचारला की आर्ट ऑफ लिव्हिंग कोणाचं आहे, सगळेच आर्ट ऑफ लिव्हिंग करतात म्हणून हा प्रश्न विचारलाय. आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक कोण, तर कोण, श्री श्री रविशंकर हे आहेत. आता 96 नंबरचा प्रश्न, काय 96 नंबरचा, भारताने तयार केलेले लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट, लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट कोणते, विक्रमादित्य, विराट, निशान आणि तेजस. करंटचा मुद्दा होता हा आणि माहिती असायला पाहिजे, लक्षात ठेवायचा. लाईट म्हणजे हलकं, आपण हलकं एक एअरक्राफ्ट बनवले आणि त्याचं नाव ठेवले तेजस. उद्या हितला लाईट शब्द काढतील आणि हलक्या असं देतील, हलक्या, हलके किंवा हलक्या, हलके कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट, हलके कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट असं कोणतंय, हलक्या स्वरूपाचं किंवा कमी वजन असलेलं, शिवाय ते स्वदेशी बनावटीचं आहे बरं का, स्वदेशी बनावटीचे हलके, इथं बघलेले हलके लढाऊ विमान तेजस 1 जुलै 2016 रोजी भारतीय हवाई दलात दाखल झाले. म्हणून हा इथं प्रश्न विचारला होता की हलक्या स्वरूपाचे कोणते विमान आहे, तर तेजस हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. मग परत एकदा सांगतो, लाईट म्हणजे हलके, लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट म्हणजे हलके लढाऊ विमान, तेजस नावाचे आपल्याकडे आहे, त्याच्यावरून तेजस हे आपल्याला उत्तर कळलं. आता पुढचा प्रश्न की 97 नंबरचा प्रश्न, 97 नंबर परत एकदा मराठीचा एकदम सोप्पा प्रश्न विचारलेला आहे. काय प्रश्न, अतिशय सोपे, जास्तीत जास्त मार्क पडण्यासारखे, फक्त तुम्हाला तिथपर्यंत पोहोचायचं आहे. डोळा या शब्दाचा प्रतिशब्द, डोळा या शब्दाचा प्रतिशब्द म्हणजेच काय, समानार्थी शब्द विचारलाय बरं का, समानार्थी शब्द, डोळा या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला लिहायचा आहे. चक्षु, तडाक, अप्रूप आणि पर्ण, तर डोळ्यालाच आपण चक्षु असे म्हणतो. साधा एकदम समानार्थी शब्द, आणि तुम्हाला मी सांगितलं की समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्यप्रचार आणि म्हणी हे पहिल्यांदा करायचं, मग बाकीचं मराठी व्याकरण तयार करायला घ्यायचं. बघा काय काय मी सांगितलं, समानार्थी, विरुद्धार्थी, वाक्यप्रचार, म्हणी, वर्णमाला हे सगळ्यात पहिल्यांदा कळायचं करायचं आणि मग बाकीचं व्याकरण करायला घ्यायचं. सोपे सोपे ह्याच्यावरतीच प्रश्न असतात, ते पहिल्यांदा ते पार्ट करून मार्क काढून घ्यायचे, अभ्यासाचा लोड ठेवायचा नाही. मग आता बघा एक्सप्लेनेशनमध्ये आपण सगळेच्या सगळे पर्याय बघू. तडाग हे तर विचारलं नाही, तडाग, तडाग म्हणजे तळे, सरोवर, तलाव, कासार, सारक, सारस आणि तटाक, पण हे सगळेच्या सगळे गोल केलेले व्ही आय एम पी प्रश्न आहे. एवढ्या वेळा एम पी एस सीला आणि पोलीस भरतीला एवढ्या वेळा विचारलाय की विचारू नका. तडाग म्हणजे काय असतं, उत्तळ असतं, त्यालाच कासार असं पण म्हणतात, कासार. तडाग म्हणजे तळे, सरोवर, तलाव आणि कासार. आता पुढचं आहे अप्रूप, अप्रूप आपल्याला म्हणतात, मला त्या गोष्टीचं फार लय अप्रूप वाटलं, अप्रूप वाटलं म्हणजे आश्चर्य, नवल, अचंबा. त्याच्यानंतर पान, पान, पान म्हणजेच पर्ण, पर्णालाच काय म्हणतात, पान, पान, पत्र, पत्ता, पल्लव, पल्लव म्हणजे पण पान आणि दल म्हणजे पण पान. परत एकदा, पान म्हणजेच पर्ण, पल्लव, दल, पत्ता आणि पत्र. डोळा, आता डोळ्यासाठी नेत्र, नयन, लोचन, चक्षु, अक्ष, अक्ष म्हणजे पण डोळा, आवाळू, आवाळू आणि अंबक म्हणजे पण डोळा. पण ह्यातलं नेत्र, नयन, लोचन, चक्षु, अक्ष, अक्ष म्हणजे पण डोळा, हे सगळेच्या सगळे शब्द खूप वेळा विचारले. अतिशय व्ही आय एम पी चार्ट आहे हा, ह्याच्याच वरती फिरून 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 सगळ्या बऱ्यापैकी पोलीस भरतीला हे शब्द रिपीट झालेले आहेत. तडाग म्हणजे काय, तलाव, कासार, सरोवर, तळे. अप्रूप वाटणे म्हणजे आश्चर्य वाटणे, अचंबा वाटणे, नवल वाटणे. पान म्हणजे काय, पत्र, पत्ता, पर्ण, पल्लव, दल. डोळा, नेत्र, नयन, लोचन, चक्षु, अक्ष, आवळू आणि अंबक. पुढचा प्रश्न, तीक्ष्ण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय, तीक्ष्ण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द, विरुद्धार्थी लिहिचा आहे आणि ऑप्शन ते अशा पद्धतीने फ्रेम करतात की एक समानार्थी शब्द टाकतात, शक्यतो ऑप्शन नंबर 1 टाकतात. बघू आपण, तीक्ष्ण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता, टोकदार. तीक्ष्णलाच टोकदार म्हणतात, पण आपल्याला विचारलं काय हो, विरुद्धार्थी. तुम्ही गडबडीत वाचतच नाही समानार्थी विचारलाय का विरुद्धार्थी विचारलाय. तीक्ष्ण म्हणजे टोकदार, तो त्याचा समानार्थी, आपल्याला विरुद्धार्थी विचारलाय, ऑप्शन गेला. तीक्ष्ण दुसरा ऑप्शन दिलाय बोथट, तीक्ष्ण म्हणजे टोकदार आणि बोथट
हा त्याचा काय होईल? योग्य विरुद्धार्थी शब्द होईल. बाकी मौनन टनकन हे असलं काय? होऊ शकत नाही. मग तीक्ष्ण म्हटलं की बोटट अबोल, त्याचा विरुद्धार्थी वाचाळ. अबोल म्हणजे शांत राहणार, वाचाळ म्हणजे जास्तीत जास्त बोलणारा किंवा त्याला बोलका असं पण म्हणतात. मऊचा विरुद्धार्थी आहे टणक किंवा कठीण. आपलं मूलभूत मराठी व्याकरणचं जलद तयारी ह्याच्यामधल्या हा चार्ट आपण घेतलेला आहे. सगळेच्या सगळे महत्त्वाचे शब्द आहेत. 98 आता 99 नंबरचा प्रश्न, 99 नंबर आणि 100 आज आपली इथं प्रश्नपत्रिका ही संपणार आहे. 99 नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला गणित विचारलेले, आता दोन राहिलेले गणिताचे प्रश्न आहेत, सोपे प्रश्न आहेत, आपण घेऊयात. काय म्हणताय? एका रांगेतील मधल्या मुलाचा क्रमांक, कुठल्या मधल्या मुलाचा क्रमांक दिलाय 17वा, तर त्या रांगेत एकूण किती मुलं असतील? त्या रांगेत एकूण किती मुलं असतील? मग आता साध्या तुम्हाला मी काय सांगितलं, गणित हे व्यवहारानं सोडवायचं, फॉर्म्युले वापरायचे नाहीत. काय सांगितलंय? ही एक रांग आहे, हिकडून सुरुवात होते, हिकडं शेवटचा पोरगा बसलेला आहे आणि इथं मधला पोरगा बसलेला आहे. कुठला? मधला. आणि ह्या मधल्याचा नंबर किती दिलाय? 17. मधल्याचा नंबर किती दिलाय? 17. म्हणजेच ह्याचा हिकडून ह्याच्या हिकडं किती बसलेले असते तो? 16 बसलेले असेल. 16 आणि 16च्या नंतर ह्याचा कितवा नंबर असणार आहे? 17. शेवटून मोजत आलो तर ह्याच्या हिकडून किती पोर असणार आहेत? 16. म्हणजे हिकडचे 16 आणि हिकडचे 16, 16 आणि 16 किती झाले? 16 + 16 किती जण झाले? 32. आणि 32 हा ऑप्शन प्रश्नामध्ये ऑप्शनमध्ये दिलेलाच असणार. बघा इथं दिले का नाही 32? हां, पण मला सांगा ह्याला धराय पाहिजे का नाही? ह्याला जो आपला 17 नंबरचा आहे त्याला. मग त्याला जर धरला तर +1 = 32 + 1 = 33, कारण मला एकूण मुले काढायला आवडेत. काय काढायला आवडेत? एकूण. आणि एकूण काढत असताना त्या मधल्याला वगळायचा नाही. बघा मधला बसलाय त्याच्या हिकडं किती असणार? मधला आहे 17 ला, हिकडं 16 बसलेले असणार, हिकडं 16 बसलेले असणार. मग ह्या दोघांचं 16 + 16 = 32 + मधला 33. मग इथं फसवायला 32 ऑप्शन दिले का नाही? 1 मध्ये ऑप्शन गेला आणि उत्तर किती राहील? 33. 1 आणि 3 मध्ये उत्तर ठेवल्यानंतर तुम्हाला मी अगोदरच सांगितलंय, जर तसं कन्फ्युजन झालं तर उत्तर 3 ला असतं. आणि आता परत आपल्या चढत्या क्रमाची ट्रिक लावून आपण बघू उत्तर येते का. तर बघा चढत्या क्रमाची जर आपण ट्रिक लावली, 1 नंबर काय दिले? 32. 1 नंबरला 32, 2 नंबर 33, त्याच्यानंतर 35 आणि 37. चढत्या क्रमाने मांडून घेतले, पहिला आणि शेवटचं कसंच उत्तर नसतं. जे 2 नंबरला त्या चढत्या क्रमाने दिले असतं मॅक्सिमम वेळा ते उत्तर असण्याचं चान्सेस असतं. हे लॉजिकनं सांगितलं, लॉजिकनं. पण प्रश्न अतिशय सोपं आहे, उत्तर काढण्यासारखं आहे, त्यामुळं तिथं लॉजिक वापरायचं नाही. जिथं उत्तर काढण्यासारखं आहे तिथं उत्तरच काढायचं. इथं सरळ सरळ उत्तर निघतंय, त्यामुळे प्रश्न सोपा आहे. बाकी जर तुम्हाला वाटलं की फॉर्म्युलाच पाहिजे सर, तर या ठिकाणी तुम्हाला फॉर्म्युला दिलेला आहे. मधल्या मुलाचा क्रमांक गुणले 2 - 1 असा फॉर्म्युला आहे. हा काय फॉर्म्युला? म्हणजे सूत्र आहे, सूत्र. ह्या सूत्रामध्ये जर तुम्हाला सूत्राच्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे असेल तर मधल्या मुलाचा क्रमांक गुणले 2 - 1 केलं की तुम्हाला भेटतं. पण सूत्राची काही गरजच नाही ना. कॉमन सेन्स तुम्ही बघा, मधल्याला हिकडं, मधला जर 17वा असेल तर तिकडं 16, मी मधला आहे, माझ्या हिकडं 16, हिकडं 16, 16 + 16 = 32 आणि मधला मी 1 = 33. कशाला त्या सूत्र लागते? तोंडीच उत्तर निघते, 2-3 सेकंदातच उत्तर आलं पाहिजे. संपला विषय. आणि 100 नंबरचा प्रश्न, काय 100 नंबरचा प्रश्न बघा, की सूत्रानं काढायचंच नाही, सूत्रालय पाठ करत बसणं, डोक्याला ताण होईल असं करायचं नाही. आता सिरीजचा प्रश्न दिलाय, सिरीजचा प्रश्न आपण वाचू. शेवटचा प्रश्न आपला 100वा, 3, 4, 7, 11, 18, 29 आणि प्रश्नचिन्ह. 11, 18, 29 आणि प्रश्नचिन्ह. परत एकदा वाचलं, मला लॉजिक काय कळलं नाही. 3, 4, 7, परत 11, 18, 29 आणि पुढं 30. मग आता माझं नीट मी ऑब्झर्व केल्यानंतर माझ्या लक्षात येईल, 3, 4, 7 ह्या दोघांची जर बेरीज केली 3 आणि 4 ची तर उत्तर 7 येते.
सात आणि अकराची बेरीज केली तर उत्तर अठरा येते. सापडलं की लॉजिक. अकरा आणि अठराची बेरीज केली तर अकरा आणि अठरा, अकरा अधिक अठरा बरोबर एक आणि आठ नऊ आणि दोन एकोणतीस. आलं लॉजिक. म्हणजे जवळच्या दोघांची बेरीज, जवळच्या दोघांची बेरीज, जवळच्या दोघांची बेरीज ते त्याचं उत्तर असणार आहे. म्हणजे अठरा अधिक एकोणतीस, अठरा अधिक एकोणतीस, अठरा आणि नऊ सोप्या पद्धतीने बेरीज करायची. नऊ आणि आठ सतरा, हात चाला एक आणि एक आणि दोन तीन आणि एक चार म्हणजे सत्तेचाळीस. हे या प्रश्नाचं उत्तर राहील. सत्तेचाळीस हे या प्रश्नाचं उत्तर राहील. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला नागपूरचा पेपर संपलेला आहे. तुम्हाला ही सिरीज कशी वाटली नक्की कळवा. पाठीमागचे सर्व व्हिडिओ बघा. त्या व्हिडिओमध्ये लॉजिक काय, अभ्यास काय, ऑप्शनवरून उत्तर कसं काढायचं, ऑप्शनशी कसं बोलायचं, उत्तर शोधायचं आहे आपल्याला, आठवायचं नाही, आणि नक्की काय अभ्यास केला पाहिजे. कमीत कमी अभ्यास, जास्तीत जास्त त्याचं ॲप्लिकेशन करायचं आणि जास्तीत जास्त मार्क घ्यायचे. तुम्हाला केसागर परिवाराच्या वतीनं सर्वांचं मी आपल्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो. तुम्हाला हा चॅनल आवडला तर नक्की सबस्क्राईब करा, ह्या व्हिडिओजला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवा. पुढच्या ह्याच्यामध्ये आपण रिसेंटचा पेपर घेणार आहे. मी जाणून बुजून आता बऱ्याचशा जणांचं मला आलं की सर 2023 जे काय रिसेंटचे पेपर झालेले ते तुम्ही घ्या, तर रिसेंटचा पेपर आपण घेणार आहे. त्या रिसेंटच्या पेपर पुण्याचा पेपर घेऊ आपण, की तो तुम्हाला कसा वाटतो आहे ते तुम्हाला नक्की नक्की कळवा. लवकरच लवकर आपण लाईव्ह सेशन चालू करून वेगवेगळे जे मुलांना वेगवेगळे टॉपिक हार्ड वाटतात, करंटचं पण अगदी मी तुम्हाला सांगत राहणार आहे त्या त्या टप्प्यावरती. आपलं टार्गेटच आहे की 95 मार्क काढायचे आहेत. तुम्हाला ही सिरीज कशी वाटली नक्की कळवा. आणि या ठिकाणी मी थांबतो. आपली जे काही मार्केटमधली वेगवेगळे बुक्स आहेत ते बुक्स तुम्ही एकदा पहा, तुम्हाला काय वाटतंय ते सांगा. की हे आपलं नवीन आत्ता 2023 आलेलं पुस्तक आहे, 38 प्रश्नपत्रिकांचं. ज्या काय 2023 सगळ्या 78 प्रश्नपत्रिका झाल्यात त्या सगळ्यांच्या सगळ्याचं एक्सप्लेनेशन घेतलेले, ग्रामीणचे आहेत, शहरीचे आहेत, चालकचे आहेत, सगळ्या प्रश्नपत्रिका आपण ह्या पुस्तकामध्ये टाकलेले. अतिशय चांगलं स्पष्टीकरणाचं पुस्तक आपण हे घेतलेले. आणि आपली ही 93 आवृत्ती संपूर्ण पोलीस कॉन्स्टेबल ही पण आपली रिसेंट आलेली. स्पेसिफिक अशा 20 प्रश्नपत्रिका आपण उचलल्यात की ज्या 20 प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करणं मस्ट आहे, अशा प्रश्नपत्रिका उचलले. केसागर परिवाराला, केसागर करिअर अकॅडमीला तुम्ही लाईक करा. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर नक्की लाईक करा, शेअर करा. थांबतो.